आणि तुम्हाला कळूही दिलं नाहीस. मौन माधुरी, मी जर तुला सांगितलं असतं की हो मी चाललोय देवयानीच्या कंपूत राधाची माहिती काढण्यासाठी, तू कधीतरी मान्य केलं असतंस का? अजिबात नाही. मला माहिती होतं. आय एम रिअली सॉरी विष्णू. अरे काय माधुरी, तू पण लगेच सॉरी व्हेरी काय. हे बघ, मधनं मधनं असं मळत यायलाच पाहिजे नात्यांमध्ये विष्णू. अगं हो, म्हणजे मळपच आहे ना, ते जास्ती वेळ टिकत नाही, परमनंट नसतं, ते निघून जात. आणि मग क्लिअर झालं ना मळत की मग गोष्टी एकदम आपल्याला क्लिअर दिसायला लागतात, स्पष्ट. आणि आपणच आपल्याला एकमेकांना नवे वाटायला लागतो, रिलेशनशिप नवीन झालंय असं वाटायला लागतं. अशानच नाती नव्यानं खुलतात, जुनं असं काहीच राहत नाही, सगळं काही एकदम नवीन टवटवीत फ्रेश. पण प्रेमच्या आयुष्यावरचं मळप कधी दूर होणार आहे कोणास ठाऊक. राधाचा त्याग वाया जाऊ नये म्हणून तो आता दीपिकाशी लग्न करायला सुद्धा तयार झालाय. कम ऑन माधुरी, प्रेम फक्त लग्न करीन म्हणालाय, तुला खरंच वाटतं तो करेल? अरे पण तो असं बोललाय म्हटल्यानंतर काळजीही वाटणारच ना. एवढं सगळं झाल्यानंतर तू त्याला परवानगी देणारच का लग्न करायला? नाही ना, मग झालं तर उगाच कशाला विचार करतेस त्या गोष्टींचा. हे बघ, प्रेम जरा फिलॉसॉफिकली विचार करतोय म्हणून त्याला असं वाटतंय की दीपिका आणि देवयानी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी करेक्ट आहेत. पण असं काही नसतं अगं. आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्यावरती अन्याय होतोय, पण म्हणून काय ते लोक कुठून अग्रेसिव्ह होत नाहीत, क्रिमिनल्स होत नाहीत ना या दोघींसारखे. कुठल्याही अँगलनी पाहिलं ना तरी देवयानी आणि दीपिका यांचं वागणं जस्टिफाय होत नाही. आणि प्रेमला जर असं वाटत असेल की आपण राधासारखे दयावान आणि उदार होऊ आणि हे ऍक्सेप्ट करू, तर ते होणे नाही. ते मुळात स्वभावात असायला लागतं एखाद्याच्या, आणि आपल्या स्वभावामध्ये ते नाही. त्यामुळे उगाच तू भलते सर ते विचारच करू नकोस. मी तुला शब्द देतो माधुरी, दीपिका आणि देवयानी यांना तर मी कधीच माफ करणार नाही, पण त्यांच्या नाकावर टिचून त्यांच्या समोर मी प्रेम आणि राधाला एकत्र आणणार, ट्रस्ट मी. डॅडचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं म्हणून आपण एवढं टाइमपास करतोय, पण ते 18 तास म्हणजे प्रचंड टेन्शन होत. पण एवढे 18 तास का लागले? किती किलोचा होता ट्यूमर? हो किलोचा काय विचारता, टनाचा होता, टनाचा. क्रेन बोलवाय लागले तुमचा ट्यूमर उचलायला. सर तुम्ही एरवी पण असेच बोलता एकमेकांशी? म्हणजे काय, सासरे नंबरी आणि जावई 10 नंबरी आहे. पण जेव्हा प्रिया माझ्या बाजूने येते तेव्हा जावई नंबरी आणि सासरा 10 नंबरी. तू आता आलीस ना, आता तू मजा घे. म्हणजे ही इथेच राहणार आहे? नाहीतर कुठे? डॅड डॅड तिला असं म्हणायचंय की ही आता इथेच राहणार ना, ओके नाही प्रिया? हो, सुनबाई आली घरा तोची दिवाळी दसरा. राधा अगदी मजेत राहायचं, काही लागलं सवरलं तर मला सांगायचं, दुखलं खुपलं तर डॉक्टरला सांगायचं, आणि सेवा करून द्यायची असेल तर नणंदेकडून करून द्यायची. काय हो सगळं करून झालंच आहे, आता हेही करीन. हो तसं नाहीये प्रियाताई, म्हणजे अगं राधा तिला असं म्हणायचं होत की एवढंच करायचं बाकी, आता तेही ती आनंदाने करणार, ओके नाही प्रिया? नाही म्हणजे नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही, कारण आपल्या डिक्शनरीत नाही हा शब्दच नाही, ओके नाही प्रिया? किती त्रास देत आहे सर तुम्ही त्यांना, बिचारे. प्रिया प्रिया बिचारी हरी. हे बघ, माऊ कधी बिचारी नसते. अगं हिने मनात आणलं ना तर तुला कधी बिचारी करून टाकेल तुला पण कळणार नाही. झाली माझी स्तुती करून?
प्रिया अगं गंमत करतोय आम्ही, टेक इट स्पोर्टिंगली. अगं अशा गमती जमती केल्या तर राधा आपल्या घरात पटकन रुळेल. आपल्या घरात राहताना परतेपणाची भावना नको मला. अरे यार ही झाली परत सुरू. डॅड ही जिथे कुठे जाईल ना तिथं बारमाही शेती करू शकतो आपण. नाही काय झालं की भ्या सुरू. अगं माते तुझ्या पोटात बाळ आहे, असं सतत रडणं बरं नाही, कळतंय का? तुम्हाला काय काय ठाऊक आहे राधेबद्दल मला सगळं खरोखर सांगा. ती कुठे आहे, कोणाबरोबर राहते आणि तू कश्यप नांदे नावाचा माणूस आहे की नाही काय ते सगळं सांगा. आता तुला सगळं काही खरं सांगावंच लागेल. अरे पण मी कसं भाऊजी, हे बघा आमच्या सगळ्यांचे जीव रांगडीला लागलेत, आता तरी तुम्हाला बोलावं लागेल. अरे बोला ना. नाही मी काही सांगू शकत नाही, मला क्षमा करा, मी नाही सांगू शकत. राधेनं मला शपथ घातली, मी नाही सांगू शकणार काही. एवढंच सांगा राधा सुखरूप आहे की नाही. शिर्के मला कळतंय की तुमच्यावर कामाचा फार ताण येतो. नाही नाही मॅडम, तसं काही नाहीये. परमेश्वराची कृपा, या वयातही हातपाय चांगले चालत आहेत ते मी काम करत असल्यामुळेच. आणि आत्ता मी तुम्हाला जे काही सांगितलं त्यामागे तक्रार करण्याचा अजिबात उद्देश नव्हता. पण कधी कधी काय होतं मॅडम की प्रेम सरांनी जरी मला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार दिलेले असले तरी सर्वच निर्णय मी घेणं मला योग्य वाटत नाही. आणि मी देखील माणूसच आहे, त्यामुळे निर्णय घेण्यात माझ्याकडूनही काही चूक होऊ शकते. त्यामुळे शिर्के मला कळतंय की प्रेमचं कामाकडे खूप दुर्लक्ष होत आहे, पण त्याची सध्याची मनस्थिती तुम्हाला माहिती आहे ना? हो, ऑफिसमध्ये सुद्धा असून नसल्यासारखेच असतात आपल्याच विचारात. त्यामुळे मी सुद्धा गरज असल्याशिवाय त्यांना काही सांगायला किंवा विचारायला जात नाही. मी काय म्हणते की तुमच्या मदतीसाठी एक दोन जण हाताखाली ठेवून द्या ना. नाही नाही, सध्या तरी मला तशी काही गरज वाटत नाही. तसं वाटलं तर सांगेन मी मॅडम. एक मिनिट हा. मिस्टर विश्वनाथ परांजपे. विशु देवयानीकडे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी, माझ्या समोर मैत्रीचा हात पुढे करतोय. आश्चर्य नाही, बट आय डाऊट युअर लॉयल्टी. साजिक आहे. ऍक्च्युली देव्यानी तुझ्याशी हात मिळवणी करण्याची इच्छा खूप पूर्वीपासून होती, योग्य वेळ येत नव्हती, ती आता आली. विशु तुला 20 वर्ष उशीर झालाय. जर तुला आठवत असेल तर माझा नवरा आजारपणात गेल्यानंतर मी तुला पार्टनरशिपची ऑफर दिली होती, पण ती तू सोयीस्करपणे धुडकारलीस. आय नो, पण देव्यानी त्यावेळेला मी दोन्ही दगडांवरती पाय ठेवला असता तर आपण दोघही रसातळाला गेलो असतो. ती वेळ करेक्ट नव्हती. प्रेमचा बाप विक्रम नुकताच संपला होता. संपला होता की संपवला होता? शकुंतला तर नेहमी म्हणायची की ती बिचारी म्हणतच राहिली, प्रूव्ह काही करू नाही शकली. कारण विक्रम आणि प्रियांकाला मारल्यानंतर मी कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. बिचारी शकुंतला मी कायमच तिच्या दोन पावलं पुढे होत. तेवढा हुशार तू नक्कीच आहेस, म्हणूनच तर तुला पार्टनरशिपची ऑफर दिली होती. होय, पण तेव्हा माझी पहिली प्रायोरिटी होती विक्रम देशमुखची प्रॉपर्टी. ती मला कुठल्याही परिस्थितीत मिळवायची. सॅडली माधुरी त्याच्यावरती विळखा घालून बसली होती, अजूनही बसली. माझ्याशी लग्न करून गोड गोड तर बोलते, पण
प्रॉपर्टी मात्र स्वतःच्याच नावाने. देवेनी तुला काय वाटतं, प्रेमच्या कंपनीचा टर्नओव्हर 700 कोटी आणि तुझ्या कंपनीचा टर्नओव्हर 1200 कोटी,